नमस्कार मित्रांनो, आता आपण इयत्ता 8 सामान्य विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील पहिला धडा शिकणार आहोत. धड्याचे नाव आहे तारे व आपली सूर्यमाला. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासूनच अवकाशाविषयी एक वेगळी जिज्ञासा व कुतूहल असते. आपले विश्व हे अनंत आहे. अशा या अनंत विश्वातील काही गोष्टींचा वेध घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. चला तर आता आपण आपली अवकाशाची सफर चालू करूया. अवकाशातील विविध घटकांना खगोलीय वस्तू असे म्हणतात. तर या खगोलीय वस्तू कोणत्या? तारे, ग्रह, आकाशगंगा, तारका समूह, धूमकेतू, लघुग्रह इत्यादी. आपल्या अथांग अशा अवकाशाच्या प्रवासाची सुरुवात कुठून करायची? तर आपल्या लाडक्या चांदोबापासून. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 384,400 किलोमीटर आहे. तुम्हाला हे अंतर जरी खूप जास्त वाटत असले तरी चंद्र ही पृथ्वीच्या सगळ्यात जवळची खगोलीय वस्तू आहे. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतानाच स्वतःभोवती फिरत असतो. चंद्राला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात, तर स्वतःच्या परिवलनालाही तितकाच वेळ लागतो. चंद्राचा परिभ्रमण व परिवलन काळ सारखाच असल्यामुळे एक आश्चर्यकारक गोष्ट होती. यामुळे आपण पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू पाहू शकतो. तुम्हाला याचे आश्चर्य वाटले असेल, परंतु वैज्ञानिक सत्य हे आहे की पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची दुसरी बाजू दिसूच शकत नाही. रोज रात्री आकाशात आपण चंद्र बघतो, परंतु दररोज तो आपल्याला सारखाच दिसतो का? तर नाही. कधी पूर्ण गोलाकार, कधी अर्ध गोलाकार, तर कधी त्याहूनही छोटा. एका रात्री तर आकाशात आपल्याला चंद्रच दिसत नाही. असे का होते? तर चंद्राच्या पृष्ठभागावरून सूर्यप्रकाश परावर्तित होतो. चंद्राचे परिवलन आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला दिसणारा चंद्राचा आकार अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत क्रमाक्रमाने वाढत जातो. याला चंद्रकला असे म्हणतात. येथे दिलेल्या आकृत्यांवरून तुम्हाला असे लक्षात येईल की सूर्यप्रकाश पृथ्वीकडे येत असताना तो चंद्रावरून परावर्तित होतो. चंद्राच्या जेवढ्या पृष्ठभागावरून सूर्यप्रकाश परावर्तित होतो तेवढाच भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असताना त्याच्या स्थितीनुसार सूर्यप्रकाश चंद्रावरून वेगवेगळ्या पद्धतीने परावर्तित होतो. यामुळेच चंद्रकला होतात. मित्रांनो, पुढचा घटक आहे तारका समूह. आकाशाचे तुम्ही निरीक्षण करत असणार तर तुम्हाला आकाशात अगणित तारे दिसतात. या अगणित ताऱ्यांमधून काही तारे आपण अचूक ओळखू शकतो. यासाठी आकाशाचे 88 भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग हा त्यातील एका तारका समूहावरून ओळखला जातो. यातील 37 तारकासमूह उत्तर गोलार्धात, तर 51 तारकासमूह हे दक्षिण गोलार्धात आहेत. तारका समूहांनाच नक्षत्र असेही म्हणतात. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्र मानले होते. एखादा तारा हा ज्या तारका समूहाचा भाग आहे त्यावरून ओळखला जातो. यामुळे आपण तो तारा ओळखू शकतो. येथे दिलेल्या आकृतीत 88 नक्षत्र दाखवलेले आहे. या 88 तारकासमूहांपैकी 3 सहजरित्या ओळखता येणाऱ्या प्रमुख तारकासमूहांची आपण माहिती घेऊ. प्रथम आहे सप्तऋषी. उन्हाळ्याच्या रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते. त्यांना आपण सप्तऋषी म्हणतो. सप्तऋषी तारका समूह हा अगदी चटकन ओळखता येतो. तुम्ही देखील रात्री आकाशात याला ओळखू शकता. खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये सप्तऋषी तारका समूह दाखवलेला आहे. नंतर आहे मृग. मृग नक्षत्र फार तेजस्वी दिसते. यात 7 ते 8 तारे असतात. या तारका समूहाच्या काही अंतरावर व्याध तारा असतो. मृग नक्षत्राच्या मध्यभागातून एक सरळ रेषा काढली असता ती एका तेजस्वी ताऱ्याला जाऊन मिळते. तो तारा म्हणजेच व्याध तारा होय. यानंतर आहे वृश्चिक. या तारका समूहात 10 ते 12 तारे असून त्यात ज्येष्ठ हा सर्वात तेजस्वी तारा आहे. वृश्चिक तारका समूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो. हे तारका समूह देखील तुम्ही ओळखू शकता. तारका समूह ओळखता येणे ही देखील एक कला आहे. आपली सूर्यमाला. सूर्य आणि त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे 8 ग्रह आणि त्यांचे चंद्र व लघुग्रह मिळून आपली सूर्यमाला बनली आहे. यात आपली पृथ्वी व चंद्र यांचाही समावेश होतो. याशिवाय काही धूमकेतूंचाही यात समावेश होतो. या सर्व खगोलीय वस्तू सूर्याभोवती एका निर्धारित कक्षेत फिरतात. या सर्वांचा परिभ्रमण कालही वेगवेगळा असतो. खाली दिलेल्या आकृतीत
विविध खगोलीय वस्तूंचे सूर्यापासूनचे सापेक्ष अंतर दर्शविले आहे. आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य हा मध्यम आकाराचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस इतके असून त्याचा आकार इतका मोठा आहे की तो आपल्या पृथ्वीसारख्या 13 लाख पृथ्वी सामावून घे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच इतर खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. सूर्याच्या अंतर्भागातील तापमान हे त्याच्या पृष्ठभागावरील तापमानापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. हेलियम व हायड्रोजन हे दोन वायू सूर्याचे प्रमुख घटक आहेत. आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहेत. 2006 सालापासून प्लुटो या सगळ्यात दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत नव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते. पण आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नियमात प्लुटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही. त्याला आता बटुग्रह असे म्हणतात. एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्यास त्या ग्रहाचा परिभ्रमण काल असे म्हणतात. बुध या ग्रहाचा परिभ्रमण काल 88 दिवस तर नेपच्यून या ग्रहाचा 165 वर्ष आहे. सूर्यापासून एखाद्या ग्रहाचे अंतर जसे वाढत जाते तसे त्याचा परिभ्रमण कालही वाढत जातो. शेजारील छायाचित्रात प्लुटो आणि त्याचा उपग्रह दर्शविला आहे. आपल्या सूर्यमालेतील पहिला व सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजे बुध. बुध हा एक लहान ग्रह आहे. बुधाला एकही चंद्र नाही. सूर्यदेव सूर्यास्ताच्या वैशिष्ट्य ज्यावर त्याला पाहता येते. बुध सहजासहजी दिसत नाही कारण सूर्याच्या प्रकाशामुळे तो झाकोळला जातो. शुक्र. शुक्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. शुक्राला एकही चंद्र नाही. शुक्राला पहाट तारा असेही म्हणतात. परंतु शुक्राला एक अपवाद आहे. शुक्र हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो तर इतर ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करतात. तुम्हाला माहित आहे का, चंद्राप्रमाणे शुक्राच्याही शुक्रकला असतात. परंतु चंद्राच्या कला जशा आपण होळ्या डोळ्यांनी पाहू शकतो तशा शुक्राच्या कला सहजासहजी दिसत नाही. आपल्या सूर्यमालेतील तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी, आपले घर. सूर्यमालेत फक्त पृथ्वी या ग्रहावरच जीवसृष्टी आहे कारण जीवनाला आवश्यक योग्य तापमान, पाणी, हवा, वातावरण, ओझोनचे संरक्षण या गोष्टी फक्त पृथ्वीवरच आढळतात. पृथ्वीवर होणाऱ्या हिवाळा व उन्हाळा या ऋतुचक्रामागील कारण तुम्हाला माहित आहे का? तर पृथ्वीचे स्वतःभोवतीचे परिवलन ज्या अक्षाभोवती होते तो परिभ्रमण कक्षेला लंब नसून थोडा कललेला आहे. यामुळे पृथ्वीवर हिवाळा व उन्हाळा हे ऋतू आढळतात. मंगळ. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळ या ग्रहाविषयी अनेकांना कुतूहल आहे. तेथील मातीत लोह असल्याने तो लालसर दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर वसाहत करता येईल का यासाठी अनेक देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. भारत देखील यात मागे नाही. भारताने नुकतेच मंगळ ग्रहावर आपले पहिले अवकाशयान यशस्वीरित्या पाठवले आहे. असे करणारा तो फक्त चौथा देश आहे. गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्यात 1397 पृथ्वीमावतील इतका तो मोठा आहे. पण त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या केवळ 318 पट आहे. गुरुचे वस्तुमान जास्त असल्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती देखील इतर ग्रहांच्या तुलनेत बरीच जास्त आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे गुरुच्या उपग्रहांची संख्या देखील जास्त आहे. गुरुला एकूण 63 उपग्रह आहेत. परंतु दुर्बिणीतून आपण फक्त 4 उपग्रह पाहू शकतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गुरु मोठा असूनही स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. त्याचे एक परिवलन 10 तासातच पूर्ण होते. याचा अर्थ गुरुग्रहावर एक दिवस हा 10 तासांचाच असतो. शनी. आपल्या सूर्यमालेत शनी हा सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असा ग्रह आहे. शनीच्या भोवती वैशिष्ट्यपूर्ण अशा कडी आहेत पण ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. शनीच्या भोवती असणाऱ्या 4 कड्यांविषयी माहिती खालील छायाचित्रात देण्यात आलेली आहे. शनीचे वस्तुमान हे पृथ्वीच्या 95 पट आहे. शनीला एकूण 7 चंद्र आहेत. त्यातील टायटन हा चंद्र फार मोठा आहे. या चंद्रावर जीवसृष्टी आहे असा देखील काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या ग्रहाची अजून एक विशेषता म्हणजे त्याची घनता, जी पाण्यापेक्षा कमी आहे.
यामुळे तुम्ही जर त्या ग्रहाच्या आकाराला साजेशा एका विशाल समुद्राची कल्पना केली तर शनी त्या समुद्रात तरंगू शकतो. युरेनस व नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेतील शेवटचे दोन ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह सूर्यमालेच्या अगदी टोकाला आहेत, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहताच येत नाही. युरेनस देखील शुक्राप्रमाणेच पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोवती परिवलन करतो. तुम्ही हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की युरेनसला देखील शनीप्रमाणेच कडे आहेत, परंतु त्याचा परिवलन अक्ष खूप कललेला असल्यामुळे तो सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना गडगडत गेल्यासारखाच वाटतो. मित्रांनो, आपल्या सूर्यमालेतील अजून एक महत्वाची खगोलीय वस्तू म्हणजेच लघुग्रह. मंगळ आणि गुरुग्रहांच्या दरम्यान लहान लहान खगोलीय अवशेषांचा पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील अवशेषांना लघुग्रह असे म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या लघुग्रहांची देखील सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची एक निर्धारित कक्षा असते. लघुग्रहांवर देखील संशोधक याने पाठवण्याची अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची तयारी चालू आहे. लघुग्रहाच्या पट्ट्याच्या आतील ग्रहांना अंतर्ग्रह असे म्हणतात, तर लघुग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडील ग्रहांना बाहेर ग्रह असे म्हणतात. अवकाशातील अजून एक कुतूहल निर्माण करणारी खगोलीय वस्तू म्हणजेच धूमकेतू. धूमकेतू हे देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात, परंतु त्यांचा कक्ष हा लंबवर्तुळ आकार असतो व त्यांचा परिभ्रमण काल हा फारच जास्त असतो. परंतु हे धूमकेतू म्हणजे नेमकं काय असते? तर धूमकेतूच्या शीर्षस्थानी एक तेजस्वी गोल असतो आणि त्याला एक लांब पुच्छ असते. हे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते आणि धूमकेतू जसा जसा सूर्याच्या जवळ जातो तसे तसे ते मोठे होत जाते. आपल्या सूर्यमालेत अनेक धूमकेतू आहेत, परंतु त्यातील हॅलेचा धूमकेतू हा फारच प्रसिद्ध आहे. हा धूमकेतू एडमंड हॅले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने शोधला होता, म्हणून त्याला हॅले असे नाव देण्यात आले आहे. हॅले हा धूमकेतू 76 वर्षातून एकदाच दिसतो. यापूर्वी तो 1986 साली दिसला होता व यानंतर 2062 साली तो परत दिसण्याची अपेक्षा आहे. हॅलेचा धूमकेतू दिसणे ही एक फार मोठी खगोलीय घटना मानली जाते. उल्का. जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते तेव्हा पृथ्वी तिला आपल्याकडे खेचून घेते. खाली येताना वातावरणातील घटकांशी घर्षण होऊन ती वस्तू प्रज्वलित होते. याला उल्का असे म्हणतात. कधीतरी रात्री आकाशात तुम्ही तारा तुटताना बघितला असेल. तो तारा तुटणे म्हणजे उल्कापात होय. धूमकेतू दिसणे किंवा तारा तुटणे यात अपशकून असतो अशा अनेक अंधश्रद्धा भारतात आहेत, परंतु यात कोणताही अपशकून नसून या निव्वळ खगोलीय घटना आहे. यामागील विज्ञान जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे व आपल्या व इतरांच्या मनातील अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. विज्ञान हा मानवाचा एक महत्वाचा सोबती आहे. या विज्ञानाच्या जोरावरच मानव आता अंतराळातील गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजेच मानव निर्मित उपग्रह होय. त्यांनाच कृत्रिम उपग्रह असेही म्हणतात. हे उपग्रह चंद्रापेक्षा कमी अंतरावरून पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात. 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने स्पुटनिक 1 हा उपग्रह अवकाशात पाठवून इतिहास रचला. आपला भारत देश देखील यात मागे नाही बर का. भारत इस्रो या संस्थेमार्फत उपग्रह अवकाशात पाठवतो. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन होय. इस्रो ही जगातील अग्रेसर अवकाश संशोधन संस्था आहे. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला व त्यानंतर इन्सॅट, IRS, कल्पनावन, भास्कर इत्यादी उपग्रह भारताने अवकाशात पाठवले आहेत. नुकतेच भारताने चांद्रयान व मंगळयान हे दोन महत्वाचे अवकाश मोहिमा देखील पूर्ण केल्या आहेत. कृत्रिम उपग्रहांमुळे जगाच्या विकासाला मोठा हातभार लागलेला आहे. तर या उपग्रहांचे उपयोग कोणते? तर पृथ्वीवरून अवकाशात संपर्क साधण्यासाठी तसेच अवकाशयानांची संदेशवहन करण्यासाठी यांचा उपयोग होतो. कृत्रिम उपग्रहांचा वापर करून हवामानाचा अंदाज देखील वर्तवता येतो. यामुळे शेतकरी बांधवांना मदत होते, तसेच नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासही मदत होते. कृत्रिम उपग्रहांद्वारे दूरसंचार, रेडिओ, दूरदर्शनचे प्रक्षेपण करण्यात येते. तसेच या उपग्रहांद्वारे अवकाश संशोधनही करण्यात येते. नासा या संस्थेने पाठवलेल्या हबल टेलिस्कोप या उपग्रहामुळे आपल्याला अनेक दूरदूरवरच्या खगोलीय वस्तूंचे छायाचित्र उपलब्ध झालेले आहे.
कृत्रिम उपग्रहांचा उपयोग शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी देखील करण्यात येतो. तसेच या उपग्रहांद्वारे अचूक भौगोलिक नकाशे बनवण्यास मदत होते. या पाठातील एक कुतूहल निर्माण करणारा घटक म्हणजे रेडिओ दुर्बीण होय. रेडिओ दुर्बीण म्हणजे GMRT. GMRT लाच जायंट मीटर व रेडिओ टेलिस्कोप असे म्हणतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR या संस्थेने ही दुर्बीण नारायण गाव जवळील खोदड्या ठिकाणी उभारलेली आहे. जगातील अशा प्रकारची ही एकमेव दुर्बीण आहे. जगभरातील संशोधक या ठिकाणी येऊन सूर्यमाला, ग्रह, पल्सार, महास्फोटक तारा म्हणजे सुपरनोव्हा यांचा अभ्यास करतात. या दुर्बिणीद्वारे रेडिओ वेव्सच्या मदतीने विविध ताऱ्यांचे व खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करण्यात येतो. मित्रांनो, तुमच्यातील बऱ्याच जणांना अंतराळवीर बनावे असे वाटत असेल, परंतु अंतराळवीर बनणे हे इतके सोपे नाही बरं का. अंतराळवीरांचे जीवन हे फारच कठीण असते. उदाहरणार्थ अंतराळवीरांचे अवकाशातील अन्न. अवकाशात गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यामुळे तेथे अन्न घेणे कठीण असते. अशा वेळेस अंतराळवीरांना पाकिट बंद असे द्रव व स्थायी स्वरूपातील अन्न ग्रहण करावे लागते. यातूनच त्यांना सर्व अन्न घटक व जीवनसत्वे मिळतात. खालील छायाचित्रात आपण बघू शकता की अंतराळवीर अवकाशात अन्न ग्रहण करण्यासाठी किती कसरती करतात. मित्रांनो, या पाठात आपण अनेक खगोलीय गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. या पाठात आपण तारे, तारकासमूह, आपली सूर्यमाला व इतर खगोलीय वस्तूंचा प्रारंभिक अभ्यास केला. धन्यवाद.